संगमनेर तालुक्यातील आशी बुद्रुक येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यापास स्थानिक आरोग्य केंद्र निमगाव जाळी मार्फत सर्वेक्षण सुरू आहे। त्यासाठी कंटेनमेंट प्लान तयार केला असून रुग्ण सापडलेल्या भागापासून 427 घरांचे व 1929 नागरिकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण सुरू आहे। तसेच आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव जाळी येथे इन्फ्रारेड थर्मामीटरची आरोग्य विभागाला उपलब्धता करून दिली आहे। या माध्यमातून आरोग्य सेवक दीपक महाजन व आशा वर्कर घरोघरी जाऊन गावातील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करत आहेत। इन्फ्रारेड थर्मामीटरमुळे शरीराचे तापमान तात्काळ कळते, त्यामुळे सर्वेक्षण जलद गतीने होत आहे। आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याच मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रारेड थर्मामीटरची उपलब्धता करून दिल्याने आरोग्य विभागालाही एकाच वेळी सर्व गावांमध्ये सर्वेक्षण करणे सोपे झाले आहे। ताप सर्दी घसा रुग्णांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तय्यब तांबोळी करत आहेत। तसेच आशीबुद्रुक गावचे सरपंच व ग्रामपंचायत यांच्यामार्फत कोरोनाविषयी जनजागृती सुरू आहे। गावाबाहेरून आलेल्या लोकांची माहिती घेण्यास ग्रामपंचायत सहकार्य करत कॉमन न्यूज मराठीसाठी सचिन उपाध्ये संगमनेर।